नमस्कार, मी शिरीष कुलकर्णी आणि हटकी या ग्रुपबद्दल थोडंसं सांगाल आणि त्यांचे नवीन उपक्रमाबद्दल जाणीव करून द्यायला हा व्हिडिओ बनवत आहे. एक म्हणजे हटकी ग्रुपमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चाललेत सांगीतिकदृष्ट्या, त्याच्यात मोठा एक आम्ही सर्वांनी घास घ्यायचं ठरवलं आहे. एक मोठं म्हणता येईल की शिवधनुष्य उचलायचं ठरवलं आहे की सगळी गीत रामायणाची जी 56 गाणी आहेत ती सर्व बसवायची, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं, त्याचे ट्रॅक्स बनवायचे आणि ते एक पूर्ण दिवस पुण्याबाहेर जाऊन सादर करायचं. तर असा हा मोठा चंग बांधलेला आहे आणि त्यासाठी हटकेचे कलाकार सगळेच तयार आहेत. त्याच्यासाठी जवळजवळ 10 लाख रुपये खर्च येणार आहे. तर दोन प्रकारची मदत आम्ही विचार करत आहोत की आपण करू शकाल. एक म्हणजे कुठल्याही कॉर्पोरेट किंवा ब्रँडच्या दृष्टीने यापैकी काही प्रकारे पैशांनी मदत करता आली तर नक्की ती करावी. हटकेचा UPI कोड तुम्हाला दिला जाईल आणि ती कुठल्याही प्रकारे असेल, किती छोटी आणि मोठी असेल, एक खारीचा वाटा समजला जाईल. आपल्याला हा मोठा सेतू बांधायचा आहे तर नक्की सगळ्यांनी ती मदत करावी. वेगवेगळ्या माणसांकडे थोडेफार पैसे असतात, जास्त पैसे असतात कोणाकडे, तर त्याच्यातले काही या रामाच्या सेवेसाठी वापरले जावेत, त्याच्यामधनं हा मोठा प्रोजेक्ट आपला उभा राहू शकेल. दुसरा भाग म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकारांना आवाहन करत आहोत की तुम्हाला जर या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, ज्या प्रकारे तुम्हाला गायन करायचं असेल एखादी किंवा दोन गाणी शिकून, तर हटके ग्रुप मेंबर्स तर नक्कीच रेडी आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन आणि कोणाला पण ह्याच्यावरती काम करायचं असेल तर नक्की त्यांना पण आम्ही डिस्कस करत आहोत. आमच्या इथं जे काही संगीतिक एक्सपर्ट्स आहेत ते त्यांना मदत करतील आणि त्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल, चांगलाच असेल, तर तो पुढे घेऊन जाण्याची डेफिनेटली इच्छा आहे. अशा दोन प्रकारे, तिसरं म्हणजे मनुष्य काम आहे, मोठा प्रोजेक्ट आहे, 56 गाणी तयारी लागणार आहे. त्याच्यासाठी निखिल महामुनी जे दिग्गज संगीतकार आणि गायक आहेत आणि त्यांच्याबरोबर अनिल मोटे जे हार्मोनियम वादक आहेत आणि ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि गीत रामायणच्या प्रत्येक गाण्याची पूर्णतः चाल माहिती असलेले, शब्द माहिती असलेले, कडवीन कडवी माहिती असलेले ते मोठे काका यांच्याबरोबर आम्ही हा प्रयोग नक्की करणार आहोत. तर तुम्ही एक म्हणजे कुठल्याही प्रकारे मदत करता आली आर्थिक प्रकारे ती बघा. तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर नक्की आमच्यापैकी कोणाला तरी कॉन्टॅक्ट करा आणि इतर कुठल्याही प्रकारे सहाय्य करायचं असेल, मनुष्यबळ म्हणून मदत करायची असेल, ब्लेसिंग द्यायची असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. आणि सगळे मिळून हा कार्यक्रम आपण खूप छान प्रकारे मांडूया आणि सक्सेसफुल करूया. थँक्यू.